राज्य सरकारने नुकताच जो श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता, त्या सोहळ्यावेळी बरेचसे त्यांचे अनुयायी व इतर नागरिक दगावले होते. तर ज्यांना जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता ते श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना कोणत्या निकषाखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता याची माहिती मी राज्य सरकारला विचारली होती. तर राज्य सरकारने मला एक अशी धक्कादायक माहिती दिलेली आहे की दिनांक 1 सप्टेंबर 2012 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी जे निकष तयार केलेले त्या निकषाच्या खाली सन 2022 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे 10 वर्ष जुन्या निकषाच्या खाली श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घाई राज्य सरकारने नेमकी का केली हा प्रश्न या निमित्ताने पडतो. त्यामुळे हा पुरस्कार देत असताना श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांची मतांची टक्केवारी आपल्याला मिळावी यासाठी तर राज्य सरकारमधले जे पक्ष आहेत त्यांना याची चिंता पडली असावी किंवा याची घाई होती का, हा प्रश्न या निमित्ताने ह्या माहिती अधिकाराच्या माहितीमुळे उघडकीस येत आहे असं मला वाटतं.